हॅलो ऑल श्वेताज पोस्टमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण मस्त मोठी हँडबॅग बघूया अगदी सोपी आहे लास्ट टाईम आपण त्याच्यापेक्षा छोटी ब बन बनवली होती आणि ती छोटी हँडबॅग तिचंच एक मोठं व्हर्जन मी घेऊन आलेली आहे थोडेसे ट्विस्ट अँड टर्न त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत आपण बघूया कशी बनवायची ती सुंदर सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये ते आपण कसे बनवायचे ते बघूया आता ह्या वेळेला आपण जो आतमध्ये कप्पा दिला होता त्याच्या आता मी तुम्हाला बाहेरचाही कप्पा कसा बनवायचा तर मी शिकवणार आहे याच्यामध्ये चला तर बघूया मग आपण तर या ठिकाणी आपण स्क्वेअरमधला पीस घेतलेला आहे सेम जसं लास्ट टाईम आपण घेतला होता सोळा बाय पंधराचा हा पीस आहे आपण चारी बाजूने त्याला छान मस्त क्विल्टेल पीस घेतलेलं आहे तीन जसं की कापड स्पंज आणि आतला असतं तर त्याला छान चौकोणी शिलाई मारून घेतलेल्या आहेत आपण आणि आता ह्या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी बाहेरचा कप्पा मी दाखवणार आहे तर या ठिकाणी बघा मी तीन इंचाचा मेजरमेंट घेतलेला आहे आणि तीन इंचाच्या मेजरमेंटवर आपल्याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करून घेतल्यानंतर चेन आपण त्या ठिकाणी छोट्या पीसला जोडून घेणार आहोत दापशीला दिल्यानंतर तो पीस आपण मोठ्या पीसला जोडून घेणार आहोत ह्याचं डिटेल जर तुम्हाला हवं असेल तर आपण छोट्या बॅगमध्ये हे मी सगळं डिटेल तुम्हाला दिलेलं आहे आपण तिथे जाऊनही तुम्ही बघू शकता सेम आता आपण हा जो आतला कप्पा करतो त्याचप्रमाणे आपण बाहेरचा कप्पा करणार आहोत प्रोसिजर सेम आहे फक्त एवढंच आहे डिझाईनचं कापड आपल्याला तिथे इथे कट करायचं असतं आणि तिथे आपण अस्तर कट केलं होतं छान रनर बसवलेलं आहे रनर बसवल्यानंतर अजून एक आपल्याला आतमध्ये अस्तरचं कापड का लावावं लागेल कारण त्याच्याने आपल्याला पॉकेट तयार होणार आहे छान जोडून घ्यायचं आहे जोडून घेतल्यानंतर खाली बेस बेसपासून आपल्याला दोन इंचावर एक शिलाई मारून घ्यायची आहे ती शिलाई मारायची याच्यासाठी की आपण एक कप्प्याची लांबी रुंदी ठरवून घ्यायची की आपल्याला एवढाच कप्पा हवा आहे म्हणून आपण तो ती एवढी एवढा कप्पा पुरेसा असतो आपल्याला तर आता या ठिकाणी मी छान जोडून घेतलेला आहे त्याचा मध्यही आपण काढून घ्यायचा आहे मध्य म्हणजे मेजरमेंट घेऊन तिथे तुम्ही मध्य काढू शकता जसं पंधरा असेल तर साडेसातवर तुम्ही मध्य घेऊ शकता आता आता आपण आतला कप्पा तयार करणार आहोत आतल्या कप्प्यामध्ये आपण लास्ट टाईम केलं तर तसंच आपण तीन इंचाचं अंतर घ्यायचं आहे लाईन आखून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायचं आहे आणि जो आधीचा क आपला जो एक क्विल्टेड पीस एक्स्ट्रा उरलेला आहे त्याला आपण हे अटॅच करून घेणार आहोत तर ह्या क्विल्टेड पीसला मी छान अटॅच करून घेत आहे राहिलेलं आपण आपण कट करून घ्यायचं आहे आणि ह्यालाही मी म कप्प्याची लांबी रुंदी मला हवी तशी करून घेत आहे या ठिकाणी मी खालून तीन इंचाचं मार्किंग केलं आहे आणि तिथे शिलाई मारली जे मध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकता एक आतून आणि एक बाहेरून कप्पा तयार झालेला आहे नेक्स्ट स्टेप असणार आहे आपली बेल्ट लावायची तर आपण बेल्ट कसं लावणार आहोत तेही मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर छान आपण हे बेल्ट तयार करून घेतलेले आहे दोन त्याच्या मध्यावर आपल्याला तीन तीन इंचाचा असं मार्किंग करून घ्यायचं आहे तीन इंचाचं मार्किंग करून घेतल्यानंतर हे सोळा ते सतरा इंचा मी बेल्ट घेतला आहे तुम्ही जास्तही घेऊ शकता तुमच्या उंचीप्रमाणे तुम्ही बघू शकता की खांद्याला तुम्हाला खांद्यापासून कमरेपर्यंत आपल्याला किती हवी आहे ती, ती बॅग त्या हिशोबाने तुम्ही तुमची उंची ठरवू शकता तर सतरा इंचाचा हा बेल्ट आहे तर आता हा ता बेल्ट मी लावून घेतला आणि लावून घेतल्यानंतर मेन पॉकेट जो आतला आहे त्यासाठी आपल्याला एक चेन लागणार आहे तर चेनचं एक वैशिष्ट्य असं की चेन तीन नंबर आणि पाच नंबर असतात तर ज्यावेळेला तुम्ही मोठी बॅग कुठली बनवाल तर त्यावेळेला टिकाऊ तुम्हाला जर हवा असेल बॅग खूप दिवस चाललेल तर तुम्ही नक्की ती आठ नंबरची चेन वापरा आठ नंबरची चेन आठ नंबरचा रनर आणि छोटी बॅग असेल तर तुम्ही त्याला पाच नंबरची चेन आणि पाच नंबरचा रनर वापरू शकता तर या ठिकाणी मी छान चेन जोडून घेतली दापशिलाही दिलेली आहे आणि लास्ट स्टेप आपली अगदी सोपी स्टेप आहे त्या पीसला पूर्ण जोडून घ्यायचं आहे जोडून घेतल्यानंतर आपला चौकोन तयार झाला आणि आपल्याला आता खालून त्याला शेप द्यायचा आहे शेप देण्यासाठी आपण दोन दोन इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे मार्किंग करून घेतल्यानंतर ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे शिलाई मारून घ्यायची आहे सिम्पल आहे ना किती इझी आणि पाच मिनटामध्ये तुमची ही बॅग तयार झालेली आहे जर तुमच्याकडे घरातला कुठलीही साडी छान असेल कुठलाही ड्रेस मटेरियल जे जुनं झालेलं जे तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही हा सुंदर असा उपयोग करू शकता बघू शकता किती सुंदर ही बॅग तयार झालेली आहे आहे रेडी टू यूज आहे आता ही बॅग तुम्ही लगेच मार्केट ही मार्केटमध्ये कुठेही घेऊन जाऊ शकता आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असं भरपूर सामान बसतं मागच्या साईडला तुम्ही किल्ल्या छान आपल्याला गरजेला गॉगल असतो आपलं मास्क असतात ते मागे ठेवू शकता आतमध्ये तुमची पर्स येईल मधल्या कप्प्यामध्ये तुमची वॉटर बॉटल वगैरे सगळ्या गोष्टी येतील अशी ही सुंदर पर्स मी पाच मिनिटात बनवलेली आहे नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि तुम्हाला जर ही आवडत असेल माझ्या ह्या सगळ्या आयडियाज तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका याने तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझे मिळत राहतील नोटिफिकेशन येत राहील त्याच्याने तुम्हाला